नमस्कार आपल्या पायाखाली म्हणजे पृथ्वीच्या पोटात एक प्रचंड मोठी संपत्ती कोणत्याही देशाचा औद्योगिक आणि आर्थिक विकास खर तर याच संपत्तीवर अवलंबून असतो अगदी बरोबर पण खनिज म्हणजे काय तर पृथ्वीच्या गर्भात नैसर्गिकरित्या सापडणारा आणि आपल्यासाठी अत्यंत उपयोगी असा पदार्थ सोप्या भाषेत सांगायचं सा तर खाणीत सापडणारी मौल्यवान गोष्ट आणि आज आपण महाराष्ट्राच्या याच मौल्यवान खजिन्याचा शोध घेणार आहोत महाराष्ट्राच्या कोणत्या भागात ही संपत्ती दडली आहे आणि ती इतक्या मर्यादित भागातच का सापडते तिचे प्रकार कोणते उपयोग काय आहेत या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी आपण जाणार आहोत हो तर या माहितीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी इन्फॉर्मेशन मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग चला सुरुवातच एका मोठ्या आणि मला वाटतं आश्चर्यकारक प्रश्नाने करूया महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ आहे तीन लाख चौरस किलोमीटर पेक्षा जास्त हो। एकोणीस टक्के भागातच खनिजा सापडतात एवढ्या मोठ्या राज्याच्या इतक्या लहानशा तुकड्यातच सगळा खजिना का हाच हाच तर महाराष्ट्राच्या भूगोलातला सर्वात रंजक भाग आहे हो का या मागे एक मोठं भूवैज्ञानिक कारण आहे महाराष्ट्राचा जवळपास ऐंशी टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे आणि हे पठार बनले लावारसापासून लावारसापासून हो। लाखो वर्षांपूर्वी जमिनीला पडलेल्या भेगांमधून असं म्हणतात की सुमारे एकोणतीस पेक्षा जास्त वेळा लावारसाचा उद्रेक झाला एकोणतीस वेळा हो आणि हा लावारस खूप घट्ट होता त्यामुळे तो जास्त दूर नाही पसरला एकावर एक थर साचत गेले आणि पठार तयार झालं अच्छा म्हणजे एक प्रकारे लावा एक जाडजूड पांघरुण तयार झालं पण त्याचं त्याचं खनिजांशी काय संबंध अगदी बरोबर शब्द वापरला तुम्ही पांघरुण या लावा उद्रेकामुळे बेसॉल्ट नावाचा अग्निजन्य खडक तयार झाला ओके आता हा जो बेसाल्ट खडक आहे तो स्वतः फारसा खनिज संपन्न नसतो खरी खनिज ज्या प्राचीन खडकांमध्ये होती ते खडक या हजारो फूट जाडीच्या बेसाळच्या थराखाली कायमचे गाडले गेले अरे देवा हो आणि आजच्या तंत्रज्ञानानेही त्या थराच्या खाली पोहोचणं आणि तिथून खनिज काढणं हे जवळजवळ अशक्य आहे अच्छा म्हणूनच जिथे हा लावारस पोहोचला नाही म्हणजे आपला पूर्व विदर्भ कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग हुँ? त्याच एकोणीस पर्सेंट प्रदेशात आपल्याला ही मौल्यवान खनिज संपत्ती सापडते म्हणजे महाराष्ट्राचा उरलेला एक्याऐंशी टक्के भाग हा एका प्रकारे लॉक झालेला आहे मग 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 या एकोणीस टक्के भागातून भारताच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती आहे भारतातील एकूण खनिज उत्पादनापैकी सुमारे चार टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होतं फक्त चार टक्के हो आकडा लहान वाटू शकतो पण जी खनिज इथे सापडतात ती औद्योगिक दृष्ट्या खूप खूप महत्वाची आहेत हे वाटप प्रशासकीय विभागानुसार कसं झालं आहे हे समजून घेणं महत्वाचं ठरेल नक्कीच यात सिंहाचा वाटा आहे नागपूर विभागाचा अच्छा जिथे महाराष्ट्रातील सुमारे साठ टक्के खनिज संपत्ती एकवटली आहे त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो कोकण विभागाचा जिथे सुमारे वीस टक्के संपत्ती आहे म्हणजे ऐंशी टक्के तर इथेच झाले बरोबर अमरावती विभागात दहा टक्के आणि उरलेली दहा टक्के संपत्ती ही पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या तीन विभागांमध्ये विखुरलेली आहे आणि गंमत म्हणजे महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त अकरा जिल्हेच खऱ्या अर्थाने खनिज संपन्न आहेत अगदी म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हे विदर्भातले जिल्हे आणि इकडे कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हेच राज्याची औद्योगिक भूक भागवतात बरोबर आता या खनिजांचे काही प्रकारही आहेत हो ते तर असतीलच कायद्यानुसार खनिजांचे दोन मुख्य प्रकार केले जातात एक म्हणजे गौण खनिजे म्हणजे बांधकाम दगड मुरूम वाळू असं सगळं हो आणि दुसरे जे जास्त महत्वाचे आहेत ते म्हणजे प्रमुख खनिजे आणि या प्रमुख खनिजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात माइन्स अँड मिनरल्स ऍक्ट एकोणीसशे सत्तावन्न हा कायदा आहे आणि या प्रमुख खनिजांमध्येही काही उपप्रकार असतील बरोबर ना बरोबर त्यात तीन उपप्रकार आहेत पहिलं धातू खनिजे जसं की लोह बॉक्साईट मँगनीज दुसरं अधातू खनिजे म्हणजे चुनखडी कायनाईट आणि तिसरं आणि खनिज तेल चला मग आता जरा खोलात शिरूया आणि बघूया ही महत्वाची खनिजे नक्की आहे तरी आहेत तरी कोणती आणि कुठे सापडतात सुरुवात करूया लोह खनिजापासून कोणत्याही उद्योगाचा पाया पण महाराष्ट्रात याचे साठे नेमके कुठे आहेत जिल्हे तर नकाशावर एकदम वेगवेगळ्या कोपऱ्यात दिसतात हे लक्षात ठेवणं थोडं अवघड आहे खरं आहे पण यासाठी नकाशा डोळ्यासमोर आणला की एक सोपी पद्धत आहे अच्छा आपण याला एल यू आकारात लक्षात ठेवू शकतो एल यू इंटरेस्टिंग हो पश्चिमेला कोकणात म्हणजे रायगड पासून रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर पर्यंत एक इंग्रजी एल आकार तयार होतो ओके तर पूर्वेला विदर्भात नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांचा एक यू आकार तयार होतो या दोन पट्ट्यांमध्ये महाराष्ट्राचे सुमारे दोनशे दशलक्ष टन लोह खनिजाचे साठे आहेत वा म्हणजे एल आणि यू ने पूर्ण महाराष्ट्राला कवेत घेतला आहे सर्वात जास्त साठे कुठे आहेत सर्वाधिक साठे आहेत गडचिरोली जिल्ह्यात विशेषतः सुरजागड आणि देऊळगावच्या डोंगरांमध्ये आणि सिंधुदुर्ग बद्दल काहीतरी विशेष आहे असं ऐकलंय हो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्व वेगळंच आहे तिथल्या रेड्डी बंदरातून उच्च प्रतीचं लोह खनिज थेट जपानला मिर्यात होतं अरे वा म्हणजे सिंधुदुर्गातल्या एका बंदरामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी थेट आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी जोडली जाते बरोबर या एका व्यापारामुळे त्या भागाच्या विकासाला किती मोठी चालना मिळत असेल याचा विचार करा हाच तर खनिजांचा खरा प्रभाव असतो आता लोह झालं की लगेच दुसरं महत्वाचं खनिज येतं ते म्हणजे बॉक्साईट यातूनच आपल्याला ॲल्युमिनियम मिळतं ॲल्युमिनियम म्हणजे विमानाचे भाग विजेच्या तारा आणि आपल्या स्वयंपाकघरातली भांडी वजनाला हलकं पण ताकदीला मजबूत परफेक्ट आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारतातील एकूण बॉक्साईट उत्पादनापैकी एकवीस टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होत एकवीस टक्के हो आणि यासाठीही कोकण किनारपट्टीवरचा तोच एल आकार लक्षात ठेवायचा पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून ते पठारावरच्या कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यांपर्यंत हा पट्टा पसरलेला आहे म्हणजे जिथे लोह खनिज आहे साधारणपणे तिथेच बॉक्साईटचेही साठे आहेत काही प्रमाणात हो पण एक खनिज असं आहे जे नेहमी लोह खनिजाच्या सोबतच आढळतं असं मी ऐकलं आहे ते म्हणजे मॅंगनीज तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला मॅंगनीज आणि लोह खनिज हे जुळे भाऊ आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि या बाबतीत महाराष्ट्र खूप नशिबवान आहे देशातल्या एकूण मॅंगनीज साठ्यांपैकी तब्बल चाळीस टक्के साठा एकट्या महाराष्ट्रात आहे ज्यामुळे त्याला कोणताही आकार देणं सोपं होतं म्हणजे विदर्भात एक नैसर्गिक पुरवठा साखळीच आहे बरोबर एकदम बरोबर आणि हे कुठं सापडतं हे लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे सांगा भ ना सी भ ना सी म्हणजे भंडारा नागपूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये मँगनीजचे प्रमुख साठे आहेत भनासी छान आहेत आता आपण सिमेंट उद्योगासाठी लागणाऱ्या एका महत्त्वाच्या खनिजाकडे वेळूया चुनखडी चुनखडी फक्त सिमेंटसाठीच नाही तर लोहपोलाद उद्योग आणि साखर कारखान्यांमध्ये शुद्धीकरणासाठीही मोठ्या प्रमाणात वापरली जाते हो का हो आणि हे कुठे आढळतं हे लक्षात ठेवण्यासाठी पूर्व विदर्भात नकाशावर एक उलटा टी आकार कल्पना करा उलटा टी हो या टीच्या उभ्या रेषेत नागपूर आणि यवतमाळ येतात आणि आढळ्या रेषेत चंद्रपूर आणि गडचिरोली या पट्ट्यात चुनखडीचे प्रचंड साठे आहेत आता ऊर्जा देणाऱ्या खनिजांबद्दल बोलूया यात सर्वात आधी नाव येतं ते दगडी कोळशाचं कोळशाच याचं उत्पादन भारतात खूप आधीपासून म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून सुरू आहे बरोबर हो सतराशे चौऱ्याहत्तर पासून कोळशाचं त्याच्यातील कार्बनच्या प्रमाणानुसार प्रकार ठरतात ते लक्षात ठेवायला काही सोपी पद्धत आहे का आहे ना एक मजेशीर गोष्ट आहे ए बी एल पी सी ए बी एल पी सी याला आपण अमिताभ बच्चन लिपीसी असंही म्हणू शकतो <laughs> ही ट्रिक नक्कीच लक्षात राहील यात ए म्हणजे अँथ्रासाइट ज्यात सर्वात जास्त कार्बन असतो आणि तो सर्वोत्तम कोळसा मानला जातो बी म्हणजे विटोमिनस ज्याचे जगात सर्वाधिक साठे आहेत एल म्हणजे लिग्नाईट पी म्हणजे पीठ आणि सी म्हणजे कॅनल ज्यात कार्बनचं प्रमाण सर्वात कमी असतं आणि उत्पादनाच्या बाबतीत जगात चीन नंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्रात कोळशाची काय स्थिती आहे भारतातील एकूण साठ्यांपैकी चार टक्के साठे महाराष्ट्रात आहेत आणि हे कुठे आहेत यासाठी पूर्व विदर्भात एक जे आकार लक्षात ठेवायचा जे आकार हो या जे मध्ये नागपूर चंद्रपूर आणि यवतमाळ हे तीन जिल्हे येतात जिथे महाराष्ट्रातील कोळशाच्या प्रमुख खाणी आहेत बेसिकली वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा नद्यांच्या खोळ्यात हा कोळसा सापडतो लोह बॉक्साईट मँगिनीज आणि कोळसा हे तर झाले प्रमुख खेळाडू पण काही लहान पण तितकीच महत्वाची खनिजे आहेत त्यांचीही ओळख करून घेऊया नक्कीच यातलं एक महत्वाचं खनिज आहे काय नाईट काय नाईट हे फक्त भंडारा जिल्ह्यात सापडतं आणि याचा उपयोग चक्क हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी आणि उच्च तापमानाच्या भट्ट्यांमध्ये होतो काय सांगताय म्हणजे भंडारा जिल्हा अप्रत्यक्षपणे देशाच्या हिरे उद्योगाला मदत करतो हो हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे एका लहानशा खनिजाची भूमिका किती मोठी आहे अजून असं कोणतं विशेष खनिज आहे दुसरा आहे क्रोमाइट याचा उपयोग मौल्यवान खड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी आणि स्टेनलेस स्टील बनवण्यासाठी होतो अच्छा हे नागपूर भंडारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आढळतं त्यानंतर येतं डोलोमाइट जे पोलाद निर्मिती आणि खत कारखान्यांमध्ये वापरलं जातं हे नागपूर यवतमाळ आणि रत्नागिरीत सापडत आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात लागणारी खनिज त्यासाठी महत्वाचं आहे टंगस्टन टंगस्टन विजेच्या बल्ब मधली तार बरोबर अगदी ही तार याच टंगस्टनची बनलेली असते हे प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यात सापडत आणि याच सोबत तांबे जे विजेच्या उपकरणांसाठी अत्यंत आवश्यक आहे ते नागपूर आणि चंद्रपूर मध्ये आढळतं आपण जमिनीवरची खनिज पाहिली पण समुद्राच्या पोटातही महाराष्ट्रासाठी एक मोठा खजिना दडलेला आहे नाही का तुम्ही मुंबई हायबद्दल बोलत आहात अगदी बरोबर मुंबईच्या पश्चिमेला सुमारे एकशे अरबी समुद्रात हे तेल क्षेत्र आहे इथून मिळणारं खनिजे तेल आणि नैसर्गिक वायू शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं ज्यातून मग पेट्रोल डिझेल आणि आपला घरगुती गॅस बनतो करेक्ट तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली दख्खनच्या पठारामुळे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती जरी एकोणीस टक्के मर्यादित असली तरी पूर्व विदर्भ आणि कोकण पट्ट्यात सापडणारी ही संपत्ती राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा कणा आहे अगदी खरा आहे लोह कोळसा बॉक्साईट आणि मॅंगज यांसारख्या मोलाच्या खनिजांमुळेच महाराष्ट्रात उद्योगधंदे उभे राहिले आणि राज्याचा विकास झाला प्रत्येक खनिजाची एक गोष्ट आहे आणि ती थेट आपल्या अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहे आजच्या या सखोल चर्चेनंतर श्रोत्यांसाठी एक विचार मनात येत आहे आपण पाहिलं की महाराष्ट्राचा बहुतांश भाग खडकाच्या जाड थराखाली आहे आहे पण विचार करण्यासारखी गोष्ट ही की हो की भविष्यात आपलं तंत्रज्ञान प्रगत होईल का आपण या डेक्कन ट्रॅपच्या खाली दडलेल्या अज्ञात खनिज संपत्तीपर्यंत पोहोचू शकू हा खरेच एक महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि जर आपण पोहोचलो तर त्याचे आर्थिक फायदे प्रचंड असतील पण पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचं काय बरोबर उत्तर देऊ शकेल ही माहिती आणि आमची चर्चा आपल्याला आवडली असेल तर इन्फॉर्मेशन मराठी या आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक ला करा आणि ही माहितीपूर्ण चर्चा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद धन्यवाद